नमस्कार मैत्रिणीनू मी सुरेखा चनेकर माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण इथं ब्लाऊज कटिंग बघू पूर्णपणे ब्लाऊज कटिंग तुम्हाला दाखवणार आहे मी इथं चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू तर हा साडीमधला ब्लाऊज कटिंग बघणार आहोत आम्ही आज सगळ्यांनी तर तुम्ही माझ्या नवीन व्हिडिओ पाहत असलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा तुम्ही बघू शकता इथं ह्या साडीवरचा ब्लाऊज पीस आहे हो इथं हा पूर्णपणे कटिंग दाखवलेला आहे तुम्हाला आज मी इथं तुम्ही बघू शकता आधी सर्वात आधी इथं आपण आस्तरमध्ये कटिंग करून घेऊ चार डाजचा ब्लाऊज कटिंग आहे ही आणि तुम्ही जर माझा नवीन व्हिडिओ पाहत असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा तर ही माप आहे ती माझी तुम्ही बघू शकता इथं पूर्ण उंची आणि चेस्ट वेस्ट ही सगळी इथं लिहून ठेवलेलं आहे मी माप घेऊन त्याच ह्याच प्रमाणाने मी इथं कटिंग दाखवणार आहे तुम्ही तुम्हाला मी इथं चला तर मग इथं व्हिडिओला चालू करू आपण सर्वात अगोदर इथं पूर्ण उंची घेतणार आहे मी तर इथं तुम्ही बघू शकता मी इथं पूर्ण उंची घेतलं चौदा इंच आणि ही बोटनेक ब्लाऊज आहे त्यामुळं मी इथं सात इंच शोल्डर घेतले सहा इंच मुंडा घेतले आणि इथं छातीचा माप टाकते मी आठ इंच आणि दीड ते दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन घेते मी इथं शिलाई मार्जिंगसाठी तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने कोणत्याही मापाचा ब्लाउज तुम्ही कटिंग करून घेऊ शकता आणि इथं सात इंच एक्स्ट्रा ही घेतलं कमरेचा भाग आणि एक इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं म्हणजे डॉचसाठी आणि दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं शिलाईसाठी म्हणून अशा प्रमाणाने इथं मी माप टाकून घेतलं तुम्ही बघू शकता आता इथं मी मुंड्याचं माप टाकणार आहे मुंड्याच्या मापाला इथं मी सव्वा एक इंचवर खून केलं आणि अशा प्रमाणाने इथं मी माप टाकून घेते तुम्ही बघू शकता आकार दिला इथं मुंड्याचं मी अशा प्रमाणाने कोणत्याही मापाचं ब्लाउज कटिंग करून घेऊ शकता तुम्ही इथं मी गळारुंदी घेते तीन इंच साडेतीन चार इंचपर्यंत तुम्ही बोटनेकला गळारुंदी घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणाने आणि उंची मी इथं गळ्याची साडेनऊ ते दहा इंच घेते तुम्ही बघू शकता इथं तुमच्या आवडीप्रमाणाने तुम्ही इथं किती पण घेऊ शकता आणि रुंदी पण मी इथं साडेतीनच घेतलं वर पण साडेतीन घेतलं आणि खाली पण साडेतीन घेतलं आवडीप्रमाणाने असतो इथं रुंदी आणि खोल तर इथं साडेतीन इंचवर मी इथं अजून हो। एक खून करून घेते गळ्याचा आकार द्यायसाठी इथं बोटनेकचा ब्लाउज आहे हो पुन्हा एकदा सांगते तुम्हाला बोटनेकचा ब्लाऊज आहे हो त्यामुळं मी शोल्डर बोटनेकच्या अनुसाराने शोल्डरांनी मुंड्याचं माप घेतलं इथं तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने मी इथं बोटनेकचा गळा बनवणार आहे तर इथं दुसरा एक ही टाकते मी आकार तुम्ही बघू शकता इथं मध्य भाग काढलं मी आणि अशा प्रमाणाने मी इथं आकार देते कोणत्याही तुम्ही इथं डिझाईन बनवून घेऊ शकता इथं तुमच्या आवडीप्रमाणाने मला इथं अशा प्रमाणाने गळा तयार करणार आहे ती शिलाईच्या टायमाला तुम्हाला मी नक्की पूर्ण व्हिडिओ दाखवेन गळा कसा तयार करून बनवायचा आहे इथं म्हणून तर इथं मागे मागचा डातच ही घेते मी तुम्ही बघू शकता इथं इथं मध्यभाग काढते मी कमरेचा मध्यभाग काढला आणि उंची घेते मी डाचं तीन साडेतीन इंच गळाप्रमाणाने इथं उंची घ्यायचं असतं ह्या डाचं गळ्याच्या खालीच डाच यायला पाहिजे अशा प्रमाणाने इथं डाचची उंची ठेवलं मी तुम्ही बघू शकता इथं आणि तुम्ही कोणताही माप असलं तरी तुम्ही ब्लाउज कटिंग करून घ्या अशा प्रमाणानी छातीच्या मापात आपला छातीचा माप किती असतो त्यात चौथा भाग काढायचा आणि चौथा भागाचं किती येतोय ते टाकायचं आणि एक्स्ट्रा मार्जिन दीड ते दोन इंच घ्यायचं आणि अशा प्रमाणाने इथं मी शोल्डर उतर दिलंय तुम्ही बघू शकता अर्धा इंच शोल्डर उतर दिलंय कारण ही बोटनेक बुल ब्लाउज आहे त्यामुळे इथं शोल्डर उत्तर दिलंय मी तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने मी इथं कटिंग करून घेते कोणत्याही मापाचा तुम्ही ब्लाउज कटिंग करून घेऊ शकता ही मेथड आणि तुम्ही ट्राय करा आणि कसं व्हिडिओ वाटला ती नक्की मला कमेंट कर करून कळवा आणि ही मी शिलाईच्या टायमालाच गळा कटिंग कर करणार आहे फक्त आकून ठेवलं इथं आता पुढच्या भागाचं माप टाकून घेऊ आपण ही मागील बाजू कटिंग कर करून घेतलं मी तुम्ही बघू शकता आता इथं पुढची बाजू कटिंग करून घेणार आहे मी पुढच्या भागासाठी एक ते दीड इंच जास्त एक्स्ट्रा घ्यायचं असतं खालच्याकडेनं एक किंवा दीड इंच खालच्याकडे इथं आपल्याला जास्त घ्यायचं असतं उंचीला तर इथं अर्धा इंच आय असं आयपट्टी हुकपट्टीला मी अर्धा इंच इथं एक्स्ट्रा घेते पुढच्या बाजूला आणि खालच्याकडनं मी एक किंवा दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो तुमच्या आवडीप्रमाणाने तुम्ही शिलाई आपल्याला किती कटिंगमध्ये आपण घेतो आहे त्याप्रमाणाने शिलाईमध्ये पण अडजस्ट करून घ्यायचा आहे आणि शिलाईमध्ये आज जर आपण कम जास्त केलो तर मग इथं फिटिंगमध्ये आपल्याला ब्लाउज कम जास्त होतोय मागील बाजू कम पडते आणि पुढची बाजू जास्त होते आपल्याला किती इंच सोडतो त्याच प्रमाणाने आपण इथं शिलाई पण करून घ्यायचं असतो मी इथं एक इंच एक्स्ट्रा घेतलंय तुम्ही बघू शकता खालच्या बाजूनं एक इंच एक्स्ट्रा घेतलंय आणि इथं मुंड्याच्या बाजूला मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे आणि खालच्या बाजूला दीड किंवा एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे तुम्ही बघू शकता इथं तुम्ही दा तुम्हाला दाखवते मी इथं गळारुंदी मी घेतलं साडेतीन इंच आणि बोटनेक गळ्याला पुढच्या गळ्याला पाच इंच पाच इंच घ्यायचा असतोय खोल ग गळा खोल त्याच्या खाली घ्यायचं नसतोय ही बोटनेक गळा आहे त्यामुळं कम घेतलं तरी चालेल पण जास्त घ्यायचं नसतो खोलला पुढचा गळा आहे त्यामुळं तर इथं मी पाच इंचला खून केला आणि आकार देऊन घेतलं आता इथं मुंड्याच्या बाजूला मी अर्धा इंच आणि खालच्याकडनं मी इथं एक किंवा दीड इंच एक्स्ट्रा घेते डातसाठी तुम्ही बघू शकता इथं वाढून घेतलं मी अशा प्रमाणाने आता क्रॉसपट्टीचा मार्क करून घेते मी अडीच इंचवर क्रॉसपट्टीचं माप करून घेतलं असं सर्वात अगोदर मी सरळच रेस आखून घेते इथं तुम्ही बघू शकता सरळच रेस आखून घेतलं मी इथं अशा प्रमाणाने आणि इथं पवणे एक एक अर्धा इंच इथं जास्त घ्यायचा असतो आपल्याला किती पण घ्या अर्धा किंवा पवणे एक नाही तर एक पण घेतल्यावर चालेल अशा प्रमाणाने आकार देते मी इथं क्रॉसपट्टीचं तुम्ही बघू शकता इथं आता इथं झालेले आहेत माप आणि पुन्हा एकदा सांगते मी कुठं कुठं वाढून घेतलं ती म्हणून तुम्ही बघू शकता मुंड्याच्या बाजूला मी वाढून घेतलेला आहे आणि खालच्याकडे ना अर्धा इंच वाढून घेतलेलं जास्त घेतलेला आहे अर्धा एक दीड आपण किती घेतो प्रमाणाने शिलाईमध्ये अडजस्ट करून घ्यायचं असतं तर इथं मुंड्याचं माप टाकून घेते मी पुढच्या सर्वात अगोदर इथं मुंड्याचं माप आखून घेतलं मी टाकून तर अर्धा इंच मी इथं वाढून घेतलं तुम्ही बघू शकता आतल्या बाजूनं आणि अशा प्रमाणाने मी मुंड्याचा आकार देऊन घेतला तुम्ही बघू शकता इथं बोटनेक गळ्याला अशा प्रमाणाने आकार देते मी अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन तर इथं कटिंग कर करून घेते मी झालेत माझी मापे टाकून तुम्ही बघू शकता चार शार्डाच इथं ब्लाउज कटिंग कर करते मी आणि अशाच भरपूर कटोरी ब्लाउजची कटिंग आणि प्रिन्स कटची कटिंग माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेलं आहे ती सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता स्टिचिंगची पण आणि कटिंगची पण टाकलेली आहेत तुम्हाला कुठली हवी ती तुम्ही जाऊन बघू शकता पूर्णपणे माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि तुम्ही जर माझा नवीन व्हिडिओ पाहत असला तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल लाइकनवर क्लिक करा तर इथं अशा प्रमाणाने मी कटिंग करून घेते तुम्ही बघू शकता इथं कटिंग झालेले आता आम्ही इथं डाच पॉइंट टाकून घेऊ तर इथं साडेतीन इंचवर मी मार्क केलं तुम्ही बघू शकता आणि वर अडीच इंचवर मी इथं खून केलं तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने प्रत्येक इथं आणि अर्धा अर्धा इंच किंवा पौने एक इंचवर इथं आपण किती मार्जिन घेतलेलं आहे त्या मार्जिंग प्रमाणाने जिथं आपल्याला स्टिचिंग करायचं आहे तर इथं अशा प्रमाणाने मी मार्क करून घेते पौने एक एक इंच घेतलं मी दोन्हीकडं पण तुम्ही बघू शकता आणि इथं मध्यभाग काढायचा आहे आपल्याला गळ्याच्या बाजूला इथं मध्यभाग काढलं मी मध्यभाग काढून इथं ही पांढचं मार्क केलं तुम्ही बघू शकता इथं आणि सव्वा दोन ते अडीच इंचपर्यंत ही ही दाचची उंची असावी तुम्ही बघू शकता इथं तर इथं अशा प्रमाणाने मी ही अर्धा इंच डाच घेणार आहे हो तर इथं मी दोन इंच मार्क करून घेते दोन किंवा पौने दोन इंचवर मुंड्याच्या बाजूला दोन किंवा पावणे दोन इंचवर घेते मी तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने ही तिरकी लाईन येते आपली तुम्ही बघू शकता इथं थोडीशी तिरकी लाईन आलेली आहे तर आता इथं मुंड्याच्या बाजूला आपण घेऊ तर इथं साडेतीन किंवा तीन, तीन इंचाचं डाच येतो आपल्याला आपलं मुंड्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता इथं आपली हिथं चार डाचची माप टाकून झालेले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने कोणत्याही मापाची तुम्ही ब्लाऊजची कटिंग करून घेऊ शकता तर चला इथं माप टाकून झालेले आहेत आपली चारडाची पण आता आपण इथं बाही कटिंग करू बाहीला इथं जोड दिले मी तुम्ही बघू शकता अस्तरला इथं जोड देऊन घेतले दोन्ही बाजूला तर इथं बाही बसत नव्हती त्यामुळं इथं जोड देऊन घेतले मी आता चार भाग इथं दुमडून घेते मी अशा प्रमाणाने तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने इथं मी दुमडून घेतलं आणि आपली बाहीची उंची किती आहे त्याच्यामध्ये एक किंवा अर्धा इंच पाऊन इंच एक इंच असं ॲड करून घ्यायचं असतं अस्तरचा ब्लाऊजमध्ये आणि बिनास्तरचा असल्यावर दोन किंवा दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचा असतो तर इथं माझी बाही तयार बाही आहे चार इंच तर मी इथं पाच इंच घेते म्हणजे वर अर्धा इंच शिलाई मार्जिंग आणि खाली अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी तरी तर आपल्याला पूर्ण एक इंच जातो त्यामुळं मी इथं घेतलं आपण इथं मुंड्याचं माप किती घेतलं होतं सहा इंच घेतलं होतं साडेसहा इंच तर त्याच्यामध्ये दोन इंच ॲड करून घेतलं मी तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने मी चौकन तयार करून घेते आणि इथं खाली उतरून घेते मी अडीच इंच तुम्ही बघू शकता कॅप हाईट मी अडीच इंचवर टाकलं बाहीची कॅप कॅप हाईट तर इथं अशा प्रमाणाने तिरकिरी शाकून घेते मी तुम्ही बघू शकता इथं तर आपली साडेसात इंच आपल्याला पाहिजे मुंड्याचं माप आपल्याला घेर साडेसात इंच आणि दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन घेते मी इथं तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने कोणतीही बाही तुम्ही कटिंग करून घेऊ शकता इथं दंडघेर घेतलं मी सहा इंच आणि दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन घेते इथं तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि हि हा व्हिडिओ कसा वाटला ती मला नक्की कमेंट करून कळवा तर इथं तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने मी मापं टाकले आणि इथं आकार देते मी बाहीचा आकार देते मी तुम्ही बघू शकता आणि इथं पुढच्या मुंड्याचं बाहीचा आकार देते मी तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने तुम्ही नक्की ट्राय करा कोणत्याही बाहीची कटिंग कर तुम्ही करू शकता अशा प्रमाणाने तर इथं मी कटिंग कर करून घेते माप टाकून झालेले आहेत माझे तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने मी इथं कटिंग करून घेते पुढच्या हा भाग आपल्या पुढच्या ब्लाऊजच्या पुढच्या बाजूला येईल त्यामुळे इथं कटिंग करून घेतले मी आणि इथं अशा प्रमाणाने मी पॉईंट देऊन ठेवून घेते तर आपली ही पुढच्या बाजूला म्हणून लगेच ओळखू येतो आता आपण आस्तरवरची पूर्ण कटिंग झालेली आहे आपली तर इथं ब्लाऊजवर कटिंग कर करणार आहे म्हणजे ह्या पीसवर कटिंग कर करणार आहोत त्याच्या अगोदर ही बॉर्डर काढून घेणार आहे मी बाहीची परत मी आस्तर जोडून बाहीला ही बसून घेणार आहे ती स्टिचिंगच्या वेळेला तुम्हाला मी दाखवीनच पूर्ण तर इथं मी काढून घेते तुम्ही बघू शकता इथं ही काढून घेते मी बॉर्डर चला तर मग इथं बॉर्डर काढून झालेलं आहे आता आपण इथं कटिंग कर करून घेऊ आस्तरवर आपण इथं कसं कटिंग केल त्याच प्रमाणाने ठेवायचं आहे आणि कटिंग करणार आहे आहो आता मी तर तुम्ही बघू शकता ही पुढची बाजू आहे आपली आणि पुढची बाजू बाजूला ठेवलं मी आणि सर्वात अगदी इथं मागची बाजू कटिंग करून घेणार आहे मी तर इथं अशा प्रमाणाने ठेवते आणि कटिंग करून घेते मी सर्वात अगोदर तुम्ही कसं ठेवल्यावर आपला कपडा पुरतोय त्याप्रमाणाने इथं आपण सगळं बघून घेऊन व्यवस्थित परतनं कटिंग करणारा कटिंग करायचं असतो एखादं पीस पुरत नसतोय त्यामुळं ॲडजस्टमेंट करून बसवायचं लागतो तर इथं बाही कटिंग करून घेते मी इथं पुढची भाग कटिंग करून झालेला आहे तुम्ही बघू शकता मागची पण कटिंग करून झालेली आहे तर इथं अशा प्रमाणाने मी सगळी ब्लाऊजची पूर्ण कटिंग दाखवलेलं आहे ह्याची स्टिचिंगची पण मी लगेच माझ्या चॅनलवर अपलोड करीन ती पण नक्की बघा तुम्ही ही पण पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही तरच तुम्हाला पूर्ण कळ कलु... कळून जाईल कटिंग कसं करायचं आहे ती म्हणून आणि इथं पूर्ण माझी कटिंग झालेली आहे चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू हा ब्लाऊजची स्टिचिंगमध्ये तुम्ही लगेच भेटणार आहोत आम्ही तर पूर्णपणे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद चला तर मग लगेच भेटू फिरच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा धन्यवाद